कल्याणमध्ये उमेदवारांच्या वतीनं आता आजपासूनच मतदानाचे बूथ उभारण्यात आलेले आहेत. मतदार यादीमध्ये नाव शोधण्याचा गोंधळ हा नेहमी होत असतो आणि हाच गोंधळ टाळण्यासाठी आता उमेदवारांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. मतदारांकडून आजपासूनच मतदानाच्या बूथवर मोठी गर्दी आहे. कल्याण लोकसभेसाठी उद्या मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करायची हौस आहे, परंतु मतदार यादीमध्ये त्यांची नावं भेटत नसल्यामुळे काही काही वेळेस माणसं शोधायला येतात. गर्दी असल्यावर त्यांना तेवढा वेळ नसतो, त्यामुळे माणसं रिटर्न जातात. आम्ही उद्या मतदान आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवसापासून कालपासून आम्ही संकल्पना चालू केलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये आपला जो विभाग आहे तिथे प्रत्येक कार्यकर्त्यांना ठेवून अशी टेबल मांडली आहे. त्या टेबलांवर याद्या दिलेल्या आहेत, अल्फाबेटिकल याद्या आहेत, ऍप दिलेले आहेत, भरपूर अशी सुविधा त्यांना पुरवलेली आहे. माणसं उद्याच्या दिवशी आज येत आहेत आणि आज त्यांना स्लिप मिळाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांची मतदानाच्या दिवशी काही लोकांना अर्जंट काम असतं, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते का आम्हाला सकाळी सकाळी मतदान करावं, आम्ही मतदान करून आमची कामं साध्य करू. त्यामुळे ही सेवा दिल्यामुळे माणसांना त्यांच्या आता स्लिप मिळाल्यामुळे उद्या सकाळच्या सत्रामध्ये आमची अपेक्षा आहे की कल्याण पूर्वमध्ये चांगल्या पद्धतीचे मतदान होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.